नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतन व वेतन स्तरामध्ये नव्याने वाढ केली आहे अशा प्रकारचा वित्त विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ग्रेड वेतन व वेतन स्तरामध्ये कशाप्रकारे सुधारणा करण्यात आलेल्या आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय महाराष्ट्राचा वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीसचा हा शासन निर्णय आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतुकांवये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर दोन हजार एकोणीस प्रक एक सेवाण्णव दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या अन्वये निर्गमित करण्यात आलेला महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकशे बारा उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत चार संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्यांतर्गत अनुक्रमांक सात येथील विधी अधिकारी या पदांच्या वेतन बँड ग्रेड वेतन व वेतन स्तरामध्ये पुढील प्रमाणे सुधारित नोंद करण्यात येत आहे बघा या ठिकाणी अनुक्रमांक आहे पदनाम वेतन बँड ग्रेड वेतन आणि वेतन स्तर बघा अनुक्रमांक सात बदनाम विधी अधिकारी वेतन बँड असणार आहे पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर सुधारित ग्रेड वेतन असणार आहे पाच हजार चारशे रुपये आणि सुधारित वेतन स्तर असणार आहे यस वीस त्यामध्ये छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तर मित्रांनो अशा प्रकारे वेतन स्तराबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाचा हा शासन निर्णय याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया अन्य व्हिडिओमध्ये धन्यवाद